त्यांच्याकडे नॉलेज आहे. नॉलेज या शब्दाचा अर्थ काय होतो? व्हॉट एव्हर वी लर्न राईट, व्हॉट एव्हर वी आर लिसनिंग, व्हॉट एव्हर वी आर रीडिंग, दिस बिकम्स इन्फॉर्मेशन. सर तुम्हाला शिकवायला लागले, सर इज गिव्हिंग इन्फॉर्मेशन टू यू. वेगवेगळे डॉक्टर तुम्हाला सांगतात, शॉर्टकट सांगतात, फॉर्म्युला सांगतात, दे आर गिव्हिंग यू इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन तुम्ही ज्या वेळेला स्वतःच्या डोक्यामध्ये आणता आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करता, दॅट इज कॉल्ड नॉलेज. एक्सप्रेशन ऑफ इन्फॉर्मेशन इज कॉल्ड नॉलेज. मग हे नॉलेज आपल्याकडे जेवढं जास्ती तेवढं आपण जास्त श्रीमंत होऊ शकतो. एक माझा विद्यार्थी मला उठून म्हणाला, सर मला पैसा फार काळा आहे, पैशाच्या व्यतिरिक्त मला. मग आम्ही तुम्हाला सोपं एक उदाहरण, पैसा तुम्हाला किती पाहिजे? 1,00,000 रुपये पगार तुम्हाला उद्यापासून, महिन्याला 1,00,000 रुपये पगार. फक्त काय करायचं? रस्त्यावर खुर्ची टाकून बसायचं, येणाऱ्या जाणाऱ्या नमस्कार करायचं, जमीन तेवढं झाडून काढायचं, परत बसायचं. प्रतिष्ठा आणि पैसा हा हातात हात घालून चालतो. ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, अशा प्रत्येक माणसाला समाजामध्ये सन्मान आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना सुद्धा सन्मान आहे. पण पैसा कमवण्यासाठी ज्ञानाची जोड लागते. म्हणून आपण जे इथं आता शिकताय ते त्यावेळेचा जास्तीत जास्त वापर करून, जे तुमची सीईटी आहे, सीईटीचे डेट आहे तुमची कधी असते? आता मार्च मधला पहिला टप्पा आपला अगोदरचा परीक्षेचा, त्याच्यानंतर मेन्स तयारी. या परीक्षेची तयारी एवढी दर्पण करा तुम्ही की तुम्हाला चांगले कॉलेजेस मिळाले पाहिजे. चांगले कॉलेजेस मिळाले, चांगलं ज्ञान मिळेल, चांगलं ज्ञान मिळालं, चांगलं प्रोफाईल तयार होईल, चांगली प्रोफाईल, चांगलं ज्ञान आणि चांगले पैसे, असे तीनही चांगले तुम्हाला. खूपदा असं होतं की इंजिनिअरिंगचा ग्रुप आपण घेतो पण इंजिनिअरिंग करत नाही. जसं की मी माझा मेडिकल 3 मार्कांनी होत, त्या काळात टक्केवारी होती, एंट्रन्स एक्झामिनेशन होती, 3 मार्कांनी एवढं वाईट वाटत, एवढं वाईट वाटत. डेंटलचा नंबर लागला की म्हणतो मी दात कसं ते कसं, आयुर्वेदिकला लागला होता आपल्याला ते करायचं, माहिती नव्हतं त्याला खूप चांगलं मार्केट आहे त्यावेळेला अज्ञान. वडील म्हणाला की आता काय करणार, 3 मार्कांनी गेले तर आता काय करायचं कसं. पण नशिबाने बी ग्रुप आणि एम ग्रुप दोन्ही होता आणि मग मी इंजिनिअरिंगला जायचं. जीव तोडून इंजिनिअरिंग केलं, त्यांचे सरप्राईज. तुम्हाला इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन माहिती ऐकलं की आयएस परीक्षा ऐकली, आयएस पेक्षा एक टफ एक्झामिनेशन असते त्याला इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असं म्हणतात. सबंध मराठवाड्यातलं त्या काळामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झालेला मी एक. मी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये पास होणार केले होतो, स्टेट गव्हर्नमेंट मध्ये पास होणार केले होतो, पण ते सोडून मी सगळं माझं स्वतःचं कॉलेज सुरू केलं. एक एमबीए कॉलेज आहे, 2 MBA कॉलेज, 1 MCA कॉलेज आहे आणि 1st गव्हर्नमेंट कॉलेज आहे. मला जर त्या काळात कोणी सांगितलं असतं की बाबा इंजिनिअरिंग करून तू काही करू शकणार नाही, तर ते मला खूप वाटत असते. करिअरची जी निवड असते, ते करिअरची निवड आपली आवड आणि उपलब्ध ज्ञान या दोन्हीवरती अवलंबून असते. नाहीतर मी इंजिनिअरिंग करून मी आता मास्टर की करतो, त्यावेळेला मला कोणी सांगितलं असतं की बाबा टीचर खूप चांगले होऊ शकतात, तर मी इंजिनिअरिंग मध्ये माझी ताकद निभायला. म्हणून बेसिक ज्ञान ज्यावेळेला तुम्ही आता 12वीचे घ्या, त्यावेळेला सुट्ट्यांमध्ये बसून आपण विचारता की तुमचे स्ट्रेंथ काय आणि तुमची आवड काय आहे. जे ज्ञान आहे ते ज्ञान वापरण्याचं तुमच्याकडचं अॅटिट्यूड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. काही लोक फोर्सनी 12वी सायन्स करत असतील, 11वी 12वी मेडिकल सायन्स करत, काही लोकांची आईवडिलांची इच्छा असणार आहे की डॉक्टर बनायचं. अगदी लहानपणापासून माझ्या घरामध्ये सुद्धा मला डॉक्टर बनायचे. मला असं वाटतं की 12वीच्या सुट्ट्यामध्ये डॉक्टरच्या हातात काम करायचे, कारण कसंही आता निकाल आले डॉक्टर्स व्हायचं. डॉक्टर कडून मी लाल इंजेक्शन पिवळं इंजेक्शन दोन शिकले होते, ताप आले की लाल खायला नाही, नाव तुम्ही मला शेवटपर्यंत सांगितलं. आणि एक पांढरं इंजेक्शन होतं ते मला शेवटी शेवटी कळत असतात, म्हणजे 2-3 महिन्यानंतर की जे फुकटचे लोक येतात डॉक्टरांचे त्यांना ते पांढरं इंजेक्शन पाण्याचं. जे नॉलेज आपल्याकडे उपलब्ध आहे आणि जो वेळ आहे त्याचं संगम आपण करावा ही विनंती करावी. म्हणजे मला जिथे कुठला विद्यार्थी भेटतो मला त्याच्या नाटक बोलतो की तुमच्याशी जाऊन दोन गोष्टी बोलाव्या. तुमच्या सरांचा स्वभाव मला आज खूप आवडला की अतिशय कमी नोटीस मध्ये नवीन केंद्र सांगतो मला परवानगी दिली. मी फक्त अंतिम पुढच्या मार्गे 2 मिनिट घेणार आहे की ज्ञान तुमच्याकडे आहे का त्याचं उत्तर यस असंच असणार. कारण तुम्ही जिवंत आहात, समोर आहात, मला ऐकताय आणि तुम्हाला ऐकायला येत असेल तर तुमच्याकडे नॉलेज आहे. आणि तू म्हणतो स्वतःच्याच घरी जातो म्हणजे नॉलेज आहे. अॅटिट्यूड आपला पॉझिटिव्ह आहे का? जे आम्ही विचार करायला लागलो
शिकवलं जे आम्ही शिक्षण घेतलंय ते युटिलाइज करण्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत का? तुमच्या अभ्यासाच्या पद्धती मला आमच्याकडे फार आवडली जाऊ आणि मी बारावी करायचं नाही असं त्यांनी ठरवलं की ते अभ्यासात बसायचे बरोबर रूमच्या मध्यभागी असं पंख्याच्या खाली आणि पंख्याला एक गोळी बांधलेली असते असायची त्यांच्या डोक्याच्या दिसायला एक गोळी बांधली अभ्यास या शब्दाचा अर्थ असा होतो जे आपल्याला सरांनी शिकवलं इथून बाहेर घरी गेला घरी गेल्यानंतर शांत आहे 2 मिनिटं बसा सरांचा चेहरा डोळ्यावर समोर ठेवा त्यांनी काय काय शिकवलं त्यांची स्टाईल काय होती तेवढीच आठवा आम्ही काय करतो आलं की ते परत वाचायला सुरुवात करतो लातूरमध्ये आमच्याकडे पाठच करून घेतो पाठांतर हा अभ्यास करतो म्हणून जे आपण वाचायचं आहे त्याचं अप्लिकेशन किंवा अटिट्यूड ज्याला म्हणतो आपण जे विचार करण्याची आपली जे पद्धत आहे तुमचं नियोजन कसं आहे रात्री किती वाजेपर्यंत अभ्यास करता 9 वाजेपर्यंत पहाटे कितीला उठतो म्हणजे पहिल्या 5 ला उठतो माझी मुलगी दहावीला आहे आमच्याकडे 10 वाजते मी 5 ला उठून मी माझा कष्ट करतो कारण माझा शेवटचा सीएचा पेपर चालू आहे माझा मी 5 ला साडेचार पावणे 5 उठून मी माझ्या मुलीकडे जाऊन ते कुठला ते अगदी बोलायचं सांगते पप्पा किती वाजते 5:15 अर्धा तास आहे ना तो अर्धा तास संपत संपत 7 वाजता किंवा 7 ला म्हणून मी जाहीर करतो तेव्हा शाळेत जावं आता आज पण आहेस का शाळा अशी तुमची सुरुवात तिला 85% देते कारण मी माझ्या पसंतीच्या आहे मला एकच वाटतं ती खूप छान भाषण करते माझा तुमचा धंदा चालायला पाहिजे ती चेस मध्ये नॅशनल खेळून आली 3 वेळा नॅशनल चॅम्पियन आहे तिचे 25 मार्क पाडले ती म्हणाली की एवढा सगळा वाटापिटा करायचा सकाळी उठायचा अभ्यास करायचा वाढून वाढून किती वाढणार आहेत मार्क 10 ते 15 25 ऑलरेडी वाढलेले थोडस लक्षात मी हे फार सहज ह्याच्यामध्ये सांगायला की तुमचं नियोजन दररोजच्या अभ्यासाचं का संध्याकाळी किती वाजेपर्यंत अभ्यास करा सकाळी उठून आणि माझा एक म्हणतो असा की कुठलाही व्यक्ती कितीही मोठा असेल कितीही जर हुशार असेल तर 1 तासापेक्षा जास्त त्याची कॉन्सन्ट्रेशन लेवल नसते त्यामुळे सलग 1 तास अभ्यास करा 10 मिनिट मनन करा पुढचा 1 तास अभ्यास करा तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही 4 तास सलग बसतो तुम्हाला माहिती असतं वाचताना पहिला पॅराग्राफ समजतो की नाही माहित नाही समजतो सुरुवातीला खाली दुसऱ्या पॅराग्राफ गेल्यानंतर वरचा कोणता होता परत वाचावा असं 10 होण्यापेक्षा शांत बसलेलं होतं आई वडील परेशान असतो सकाळपासून अभ्यास करायला गेले पण इतरांचं कळतं की दिवसभरामध्ये 1 प्रश्न केला आत्मसात करण्याची जी प्रवृत्ती आहे उपलब्ध वेळामध्ये आपण जास्तीत जास्त करून बघण्याचा स्किल माझं बोलण्याचं स्किल आहे तुमचं ऐकण्याचं स्किल आहे पण ऐकल्यानंतर रिप्रोड्यूस करण्याचं स्किल तुम्ही प्रॅक्टिस एवढी केली पाहिजे की प्रॉब्लेम दिसला त्याचं उत्तर तुमच्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे आणि मग खरेदी विद्यार्थी अभ्यास करायला आपण सर्वांनी म्हणजे आता 12 वेळेचं तुम्ही 3 वर्ष आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला चेहरे अतिशय टवटवी फ्रेश आहे कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत असेच असतात शिकवतच असत आपल्याला म्हणजे काका आला मामा आला आठ्या कुठे घडा लागले अभ्यासाला बस असंच म्हणतात ते बिचारे असं कधीच कौतुक करत नाही की खूप अभ्यास केला असं बिचारा थोडा वेळ टीव्ही पहा असं कधीच नसतं पण हे सगळे लोक शिकवत असतात शिकण्याची भूमिका आपली आहे फक्त नियोजन बद्दल आपण करण्याचा प्रयत्न करा सर्वात शेवटचं आहे हॅबिट्स अतिशय चांगले ठेवा सकाळी उठल्यानंतर कालचं रिव्हिजन अगोदर करा रात्री झोपताना उद्या काय करायचं झोपेच्या वेळेला जे विषय तुमचे हँड आहे त्याला आपण मॅथमॅटिक्सचा विषय घेतो लिहिल्याशिवाय पुढचं उत्तर मिळते असे तुम्हाला जेव्हा वाटते थोडा साळस आहे त्यावेळेला हा विषय जास्ती फ्रेश मोड मध्ये ज्या वेळेला आहात त्यावेळेला तुमचा जो अवघड वाटणारा विषय आहे कोणत्या विषयावर तुम्हाला केमिस्ट्री दातारायणाचं पाहिलं होतं आणि मॅथमॅटिक्स दुसरं तर मागेच बसते आपण मॅथमॅटिक्स अवघड नाहीच आता आपण मनुष्याला विचारणार नाही का एवढा चांगला चांगला असतो आपण मॅथमॅटिक्स आवड नसतात मॅथमॅटिक्स का आवड नसतं कुणाला आवड नसतं ते प्रॅक्टिस करतात
त्याचे सवाल का आहे, कारण आम्ही वाचतानाच आम्ही असं गृहित धरले की अवघड आहे. एखादा विषय खूप वाचन करतो म्हणून तो आवडतो, तो आवडायला लागला म्हणून वाचायला लागतो, तो वाचायला लागलो म्हणून आवडायला लागतं. हे सायकल आहे. म्हणून जो अवघड आहे प्रश्न मध्ये वाचायला लागला, अर्धा तास झाला, एक तास झाला प्रश्न समजा, तर सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन तर पहिला चॅप्टर तुम्ही वाचायला घेतलं की तो थोडासा एंगल चेंज करा, की सर्क्युलर मोशन मध्ये अँगलच्या सोबत आणि अँगल चेंजेस स्पीड चेंजेस. मी एकदा शिकलो फक्त तो इमॅजिन तुमच्या डोळ्यासमोर एक जरी आला की एका दगड आपण दोरीला बांधलाय तो फिरवलाय, एवढं जरी डोक्यात ठेवलं तर प्रत्येक प्रॉब्लेम तुमच्या समोर पडायला लागतो, तुमच्या समोर यायला लागतो. हे इमॅजिनेशन करा. आणि मग जो अवघड आहे तो इमॅजिनेशन मधला, जो सोपा वाटतो तो प्रॅक्टिस करतो. या लेवलने आपण सगळ्यांनी अभ्यास करावा. आता शेवटचे हे सगळं केल्यानंतर जसं तुमचं मार्च मध्ये परीक्षा संपेल त्या वेळेला मी माझा आता मूळ उद्देश आला नाही, मी मूळ उद्देश हा आहे की करिअरचं नियोजन करताना तुम्हाला अतिशय काटेकोर व्हावं लागणार. मला इंजिनिअरिंग करायचं आहे तर इंजिनिअरिंग मध्ये करिअर करवायचा हा माझा संबंध आहे. मी इंजिनिअरिंग करणार आहे तर मला सुटेबल सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, काहीच नाही. जी सुटेबिलिटी आपल्या वागण्यामधनं आहे, आपल्या ज्ञानामधनं आहे, आपल्या पर्सनॅलिटी मध्ये आहे, तेच आपल्या करिअरमध्ये. म्हणून करिअर निवडताना आपल्याला अतिशय काळजी घ्यावी लागेल, अतिशय काळजी. आम्ही ज्यावेळेला तुम्ही जिस्कर सरच नाव आहे, डॉक्टर श्रीकांत जिस्कर, जेव्हा तेव्हा वेळ वेळी परीक्षा संपल्यानंतर एकदा तुम्हाला डॉक्टर श्रीकांत जिस्कर सर काय करा, याच्या भारतातले एकमेव व्यक्ती आहेत जे IAS IPS एकदाच पास झाले, मेडिकल मध्ये गोल्ड मेडलिस्ट, इंजिनिअरिंग मध्ये गोल्ड मेडलिस्ट, 19-17 डिग्री आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे मी काम केलं त्यांच्यासोबत, म्हणून माझ्या पण 7 झाले. त्यांच्यासोबत करिअर काउन्सिलिंगचं काम मी महाराष्ट्रात केलेलं आहे. की करताना करिअरचं प्लॅनिंग जिथं चुकलं तिथं तुमचं लाईफचं सायकल चुकलं. म्हणून करिअर प्लॅनिंग अतिशय परफेक्ट असलं पाहिजे. आम्ही काय आहोत ते आम्हाला एकदा कळलं की मग करिअर पास होतो कुठे पोहोचायचं. कारण आता आमच्याकडे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते, आम्ही इंजिनिअरिंग कसं कॅन्सल करून आम्ही त्याला सी दिलं. 12 कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना, 12 सायन्सच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॅन्सल करून आम्ही कॉमर्स दिलं. आईवडील खूप ओरडले, ते म्हणाले लागले की हे काय तर नवीन सांगायला दिसत. पण आज ते 3 वर्षामध्ये सी एल आहे. बीकॉमच्या सुरुवात त्यांचं सी एल आहे. कारण तुमचा ग्राफ हा तुम्हाला समजला पाहिजे. म्हणून मी सरांना एकदा अशी विनंती करणार आहे सर की जेव्हा केव्हा तुमचं सगळं हे संपेल त्यावेळेला आम्ही करिअर टेस्ट तुमच्यासाठी घेऊ शकतो प्लॅनिंग याच्यामध्ये, की ज्याच्यामधनं एक्झॅक्टली तुम्ही पुढे काय होणार, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, अंतिम काय होणार हे तुम्हाला इथेच करू शकतो. आणि एकदा कळलं पुढे काय होणार आहे त्यावेळेला आतापासून तयारी करायला पाहिजे. आजच्या घडीला तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगला अभ्यास करावे आणि चांगले माध्यमांमध्ये एवढं तुमच्या हाते आहे. पण पुढे भविष्यामध्ये आता आपण करिअरचं विचारतो त्यावेळेला प्रत्येक अतिशय प्लॅनिंग झालं पाहिजे. म्हणजे माझ्यासारखे असंख्य लोक असे आहेत की जे शिकत गेले वेळ वापरत आणि पुढे करिअर करत, पण जर प्लॅनिंग राहिलं असतं तर एवढी एनर्जी बाहेर आली. म्हणून आपण सगळ्यांनी प्लॅनिंग करायचं आहे. मला माहिती आहे मार्केटिंग निश्चितपणे मला सरांचा स्वभाव खूप आवडला, त्यांचे निकष आवडले, मी तुमच्यासाठी करू शकतो. तर जर नियोजन आपण करायला लागलो तर अतिशय परफेक्ट करू शकतो. इव्हन आमच्याकडे अशी सोय आहे की इंजिनिअरिंग करायचं असेल तर सिव्हिल मध्ये करायचं असेल तर स्ट्रक्चर मध्ये करायचं आहे का आणखी कशात करायचं इथंपर्यंत तुमचा अभ्यास करू शकतो. म्हणजे तुम्हाला कम्प्युटर करायचं असेल तर कम्प्युटर मध्ये 4 वर्ष करू शकता, हे सुद्धा करू शकता. एक गंमत म्हणून आपण करायला लागतात ते माझ्याकडे चालू ते आज एवढं द्यावा आपण कोणाचा रुमाल म्हणजे काय करू शकतो ते सांगायचं आहे. आणि जेव्हा तुमच्या प्रत्येकाकडे नियोजन असणार आहे, एवढा नियोजन असणार आहे की पुढे तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तुम्ही कशाला लागते करायची वगैरे त्या ठेवले ना. आमच्याकडे एक स्टुडंट आहे आता माझा एस एन एस आला होता, की सर धन्यवाद करतो, ती बीबीए करते, बीबीए म्हणजे तिच्या वडिलांनी गेल्या वर्षी सुट्टीमध्ये सांगितलं की बेटा अजिबात चिंता करायला नाही, 20 लाख रुपये गेले तर चालेल पण आपण चांगला पर्यंत एमबीए करू. ज्या दिवशी तिला ते कळलं त्या दिवशी पासून अभ्यास करायचा. मी खूप ओरडून सांगितलं म्हणजे अभ्यास करायचा मग काय करायचं वडिलांचं लेवल त्याची नोकरी जाऊन दे. मग आता माझ्या जबाबदारी की कोणत्या कॉलेजला लावायचं, पैसे देऊनच लावायचं तर कोणत्या कॉलेजला लावायचं. अशा विद्यार्थी असतात. आपण सगळ्यांनी एक छोटं
प्लॅन तयार करा, भविष्यामध्ये काय व्हायचं त्याची तयारी करा, तज्ञ लोकांचा समज घ्या, त्याच्याशी चर्चा करा, भविष्यामध्ये सुखरूपे बसू शकता आणि त्यानुसार आजची तयारी फक्त एकच आहे, मार्क्सचा टार्गेट आहे आणि खूप सारा अभ्यास करायचा राहिलेला आहे, रिव्हिजन करायचं राहिलेलं आहे. अभ्यास करून संपला असणार आहे, संपला कारण आमच्याकडे सप्टेंबरमध्ये अभ्यास करून संपतो बारावीचा आणि 1 ऑक्टोबर पासून रिव्हिजन सुरू होतं, कारण आमच्याकडे 11 नसते, 11 12 ते लातूर पॅटर्न आहे. लातूर पॅटर्न कसा असावा, कसाही असावा पण पुढे झेंडा असावा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.